जिस नंबर पर संपर्क करना चाहते हैं, वो अभी बंद है। कृपया थोड़ी देर बाद प्रयास करें। The number you are trying to reach is switched off. Please try again later. मैडम सोडा मना। हाँ आते का सांग ना। मैडम आई खोटा बोलता ना कहीं वाटला ना तुला माशा माणसांची खोटा बोललीस। हे बघ ही सगळी माशी माणसं आहेत। यांच्याशी खोटा बोललेलं मला चालत नाही। आता बोल ना। आता का नाटकी बसली? तुम्ही बरोबर बोलताय। मी मानसीला नाही आशूला स्नेहाला आले होते आणि ती तुमची बहीण आशूचे मानसी नाही आहे ती। माझी मुलगी त्या ऍक्सिडेंट मध्ये वाचू नाही शकली आणि तिचं दुःख मी नाही सहन करू शकले। म्हणून मग मी ठरवलं की तिला जर मी माझ्या घरी नेलं तर माझा तिला आधार मिळेल आणि मलाही माझ्या मुलीचं सुख मिळेल। ती माझी मानसी नाहीये तुमच्या आशूचे। आशू माई आशू म्हणजे मी आशू। अग मानसी माझी मुलगी होती आणि ती गेलीये। बेटा तू मानसी नाही आशू एस। शमिका अभिजीत तू इथे? ओ आणि तू इथे आई मीन कोण आहे ते लोक? अभिजीत अभिजीत तू हिला ओळखतोस? मलाही तेच विचारायचं अभि। तू आशू तिला कसा काय ओळखतोस? एक मिनिट शमिका हा काय गोंधळ आहे? मला तूच सांगितलं होतंस की तुमची आशुदी तुम्हाला कायमची सोडून गेली म्हणून। हो पण ते खोटं हे आत्ता कळलंय मला। शी इज बॅक अभि। माझी आशुदी परत आली आणि तिला वाचवणारा दुसरा तिसरा कोणी नाही आपला अभिजीतच आहे। या मुलीला मी वाचवलंय खरंय अभि। पण इतके दिवस तुम्हाला काहीच कसं नाही बोललास? अभिजीत तू किती दिवसांपासून ओळखतो तिला? आणि अभि तुझ्याकडून तिला आमच्याबद्दल काहीच कळवलं नाहीस? हो आणि तू तिला कधीच सांगितलं नाहीस तू कोण आहेस? एक मिनिट एवढा प्रश्नांचा भडीमार करू नका माझ्यावर प्लीज। शमिका मी इतके दिवस तुला सांगितलं नाही कारण मलाही कल्पना नव्हती ही तुझी बहीण आहे म्हणून। साधारण वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे। मी जय आणि राहुलच्या पार्टीला चाललो होतो। हॅलो अभि कुठे आहेस तू? अरे जय तुलाच फोन लावत होतो। कुठे आहेस तू आणि काय ही कुठली गाडी पाठवली सर बंद पडली? काय झालं मुलीला? अहो ही पाण्यात पडली होती लाटाबरोबर हवत चालली होती। आम्ही तिला बाहेर काढलं आणि इकडे घेऊन आलो। तिला तर हॉस्पिटलला नेला पाहिजे। तेव्हा मी तिला डॉक्टर कडे नेलं। तिथे माझी धवल आणि रुपाली माझे मित्र दोघही डॉक्टर्स त्यांची पहिल्यांदा ओळख झाली। अभिजीत तुमचं काय नाव? मी धवल आणि रुपालीने तिची काळजी घ्यायला सुरुवात केली। त्यावेळेला काही लोकल न्यूजपेपर मध्ये जाहिराती सुद्धा दिल्या। मेमरी लॉस स्मृतीभ्रंश म्हणजे सगळं नाही तू मी धवल नर्स हे सगळं तिला आठवेल पण ऍक्सिडेंटच्या आधी काय झालेलं हे तिला आठवणार नाही। याचा अर्थ आशूला ऍक्सिडेंटच्या आधीचं काहीच आठवत नाहीये।